बातमी आहे पुण्यातून. पुणे जिल्ह्याच्या चाकण औद्योगिक वसाहत परिसरातल्या भांबोली फाटा इथं चोरट्यांनी चोरीच्या बहाण्यानं एटीएम मशीनचा स्फोट केलाय. मध्यरात्री 2:30 ते 3 सुमारास हिताची कंपनीच्या एटीएम मशीनमध्ये चोरट्यांनी स्फोट करत एटीएम मशीन फोडली आहे. स्फोटामध्ये एटीएम मशीनमधली काही रक्कमही बाहेर फेकली गेली आहे. काही रक्कम न फुटलेल्या अर्धभागात आहे जी सुरक्षित राहिली, पण चोरी नेमकी किती झाली याची अजूनही माहिती मिळालेली नाही. स्फोट करून एटीएम फोडल्यामुळे चिंता व्यक्त होतीये. ही एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. बातमी आहे पुण्यातून. पुण्यामध्ये चाकण औद्योगिक वसाहत परिसरातल्या भांबोली फाटा इथं चोरांनी चोरीच्या बहाण्यामुळे एटीएम मशीनचा स्फोट घडवून आणलाय. मध्यरात्री 2:30 ते 3 सुमारास हिताची कंपनीच्या एटीएम मशीनमध्ये चोरट्यांनी हा स्फोट घडवून आणला. त्यामुळे आता मशीनमधली नेमकी किती रक्कम बाहेर फेकली गेली आहे आणि किती रकमेची चोरी झाली आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे मुंबई पूर्व उपनगरातल्या मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर या परिसरात सुद्धा पावसाला सुरुवात झाली आहे. मध्येच पावसाची मोठी सर येते आणि पुन्हा काही वेळानं रिमझिम पाऊस कोसळतोय. सध्या तरी पावसाचा जोर कमी असल्यामुळे कुठेही सखल भागामध्ये पाणी साचलेलं नाही. मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील कसारा इथं दरड कोसळली आहे. शिवाजीनगर भागातही दरड कोसळली. कोणतीही जीवितहानी या दरम्यान झाली नाही. स्थानिक आपत्ती निवारण पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी मातीचा ढिगारा हटवण्याचं काम सुद्धा सुरू केलं. दरडांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे कसारा घाट आणि परिसरात दरड कोसळण्याच्या घटना वाढू लागल्या. अरबी समुद्रातील तीव्र चक्रीवादळामुळे 150% वाढ झालेली आहे. गेल्या 4 दशकांचा अभ्यास केल्यानंतर चक्रीवादळात झालेले बदल आकडेवारी यावरून हे स्पष्ट झालंय. अरबी समुद्राचं तापमान वाढल्यामुळे चक्रीवादळांच्या निर्मितीचं प्रमाण हे 52% वाढलेलं आहे. तीव्र स्वरूपाच्या चक्रीवादळांचं प्रमाण सुद्धा 150% वाढल्याचा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी संयुक्त संशोधनात नोंदवलाय. तर बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांमध्ये 8% घट झाल्याचं दिसून येत आहे. गुहागरमधील जानवळे गावातल्या सिद्धेश शितप या तरुणांना एका माकडाला मदत केली आहे. पावसाच्या माऱ्यापासून वाचण्यासाठी एक माकड मानवी वस्तीच्या जवळच आसरा घेण्यासाठी धडपड करत होतं आणि त्यातच ते एका झाडाच्या फांदीत अडकून बसलं. त्याची सुटकेसाठीची केविलवाणी धडपड पाहून सिद्धेशनं त्या माकडाला फांदीच्या पासातून बाहेर काढलं. सिद्धेशनं दाखवलेल्या भूतदयेचं सध्या सगळीकडे कौतुक होतं. मुंबईतल्या कांदिवली पूर्वेतील ठाकूर विलेजमध्ये एक भला मोठा अजगर आढळून आलाय. लक्ष्मीनगरच्या बाजूला उभ्या असलेल्या मारुती बलोरो यामध्ये हा अजगर सापडला. 8 फुटांचा अजगर वनविभागानं ताब्यात घेतलाय. कालच्या मुसळधार पावसात साचलेल्या पाण्यामुळे हा अजगर गाडीत सापडला असल्याची शक्यता आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे